दौरान हुडकेश्वर पुलिस की टीम ने एक कार को संदिग्ध अवस्था में देखकर जब पूछताछ की तो पुलिस को कार की आगे की सीट पर रखे एक सफेद बैग से 142 ग्राम गांजा मिला है, जबकि कार से खतरनाक हथियार भी बरामद किए गए हैं। जानकारी के मुताबिक हुडकेश्वर पुलिस की टीम दोपहर रविवार करीब 5 बजे के आसपास श्रीकृष्ण नगर क्षेत्र में पेट्रोलिंग कर रही थी, तभी पुलिस ने एक चार पहिया वाहन को संदिग्ध अवस्था में चलते हुए देखा। जब पुलिस द्वारा कार चालक से नाम व पता पूछा गया तो उसने अपना नाम आशीष राजेश चौरसिया उम्र 34 वर्ष हुडकेश्वर निवासी बताया। उस वक्त कार के अंदर आगे की सीट पर रखे एक सफेद बैग से तेज गंध आ रही थी, जिसकी तलाशी ली गई तो उसमें 142 ग्राम गांजा मिला। जब आरोपी की कार की सटीक तलाशी ली गई तो कार में 2 लोहे के सत्तूर, 1 लोहे की गुप्ती, 1 धारदार चाकू व 2 मोबाइल फोन व कार क्रमांक MH01CJ3781 सहित कुल 1,65,930 रुपए का माल जब्त किया गया है और आरोपी के खिलाफ हुडकेश्वर पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। आगे की जाँच जारी है। अगदी बरोबर आहे। दिनांक 20/5/2023 रोजी जेव्हा आम्ही सर्व पोलीस स्टाफ आणि अधिकारी पेट्रोलिंगला असतो, तर पेट्रोलिंग दरम्यान आमच्या पोलीस स्टेशनच्या WPSI रीना मिसाळ ह्या श्रीकृष्णनगर भागात पेट्रोलिंग करीत होत्या आणि त्यांना एका वाहनावर संशय आल्याने त्यांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, तर ते वाहन न थांबल्याने त्यांनी मग आमच्याशी जेव्हा संपर्क केला इतर पोलीस स्टाफशी, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब, आम्ही डीबी पथकाचा स्टाफ, त्याचप्रमाणे उपलब्ध असलेले सर्व पेट्रोलिंग व्हेकल आणि इतर अधिकारी असे मिळून आम्ही तो एरिया पूर्ण कव्हर करून ब्लॉक केला आणि ब्लॉक केल्यानंतर त्या वाहन चालकास ताब्यात घेतल्यानंतर त्यास नावपत्ता विचारले असता त्यांनी आशिष चौरशी असे त्याचे नाव सांगितले। आम्हाला त्याचे वर्तनावर संशय आला, त्यावरून आम्ही मग वाहन चेक केले असता त्याच्या वाहनाच्या डिक्कीमध्ये आम्हाला 5 धारदार शस्त्र मिळून आले, त्यामध्ये सत्तूर, चाकू आणि गुप्तीसारखे वेपन होते, त्याचप्रमाणे त्याच्याकडं गांजासुद्धा मिळून आला, म्हणून मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सदर जो आरोपी आहे हा स्वतः गांजा पितो, गांजा प्यायची याला सवय आहे आणि विक्री पण करतो असा आमचा संशय आहे, त्यावरून पुढील तपास चालू आहे, तो गांजा कुठून आणतो याबद्दल पुढील तपास सुरू आहे। त्याचा अगदी बरोबर आहे, त्या दिवशी जी घटना घडणार होती, आता एवढे वेपन ठेवून जेव्हा आरोपी चालतो आहे तर काहीतरी एक मोठी घटना तो करायचं शक्यता टाळता येत नाही, नाकारता येत नाही, तर पोलीस पथकाकडून हुडकेश्वर पोलीस पथकाकडून त्या दिवशी जी हे प्रिव्हेंशन केल्या गेलं, यामुळे निश्चितच भविष्यात होणारी एखादी घटना जी होती तिला प्रिव्हेंट करण्यात आलेलं आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी की रिपोर्ट।